नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन व महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेत आहोत. तंत्रज्ञ अर्थात टेक्निशियन पदांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. दोन महत्वाच्या गोष्टी मित्रांनो यामध्ये. पहिलं, जे तुम्हाला वेतन मिळत आहे ते स्टार्टिंग वेतन जवळपास 40,000 रुपयेपर्यंत मिळत आहे. आणि दुसऱ्यानं महत्वाचं म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी भरतीसाठी ऍप्लिकेबल आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे, यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि कशाप्रकारे तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. त्याबद्दल मित्रांनो, महाजॉब या चॅनलवर नवीन असाल व अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत सर्वात अगोदर मिळून जातील. तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे, सांगितल्याप्रमाणे टोटल नंबर ऑफ जागा 72 जागांसाठी या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण जागा तुम्ही बघू शकता, चांगल्या आहेत, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. त्यानंतर बघा, यासाठी पदाचे नाव व जागा दोन वेगवेगळी पदे मित्रांनो या भरतीमार्फत भरली जाणार आहेत. त्याचं पहिलं पद आहे ऑपरेशनल टेक्निशियन, याच्या टोटल 66 जागा आहेत, 66 नंबर ऑफ वॅकन्सीज पहिल्या पदासाठी भरपूर आहेत. दुसरं पद आहे बॉयलर टेक्निशियन अर्थात बॉयलर तंत्रज्ञाच्या, याच्या टोटल 6 जागा आहेत. अशा मित्रांनो 72 जागांसाठी ही भरती होत आहे. सांगितल्याप्रमाणे नंबर ऑफ वॅकन्सी ज्या पहिल्या पदासाठी आहेत त्या ऑपरेशन टेक्निशियनच्या चांगल्या आहेत. तुम्ही जर त्यासाठी क्वालिफाय असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. त्या मानाने मित्रांनो दुसऱ्या पदासाठी या जागा कमी आहेत. अशा 72 जागांसाठी मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया यासाठी लागणार एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता तुम्हाला कशा प्रकारची लागणार आहे. पहिलं पद आहे त्यासाठी बघा, त्यासाठी लागणार आहे केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. तुमच्याकडे असेल तरच तुम्ही पहिल्या पदासाठी अप्लाय करू शकता. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका असेल तरच तुम्हाला पहिल्या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर जे दुसरं पद आहे त्यासाठी बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका तुमच्याकडे पाहिजे दुसऱ्या पदासाठी अप्लाय करण्यासाठी. यासाठी पर्सेंटेजचा क्रायटेरिया बघा, जनरल EWS OBC नॉन क्रिमिनल जे आहे त्यांच्यासाठी 60 गुणांचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. जर तुम्ही SC ST आणि PWD असाल तर दोन्ही पदांसाठी अप्लिकेबल करण्यासाठी तुम्हाला 50 गुणांचा या ठिकाणी क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. हे दोन तुमच्याकडे क्रायटेरिया असतील तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. डिप्लोमा झालेले भरपूर कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ते यासाठी नक्की प्रयत्न करू शकता. कायमस्वरूपी तुम्हाला एक चांगली नोकरी करण्याची या ठिकाणी संधी मिळत आहे. याबद्दल बघा मित्रांनो, यासाठी एज लिमिट कशाप्रकारे आहे. वयाची अट 1 नोव्हेंबर 2019 रोजी कन्सिडर केलेली आहे. त्यानुसार खुल्या गटासाठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तुम्हाला स्टँडर्ड 5 वर्ष सूट मिळत आहे. OBC साठी 3 वर्ष सूट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. यानुसार एज कॅल्क्युलेट करून तुम्ही यासाठी ऍप्लिकेबल आहे की नाही हे चेक करू शकता. ही जी भरती होत आहे मित्रांनो ती हिंदुस्थान पेट्रोलियम HPCL हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी बघा, फी जनरल OBC EWS 590 रुपये फॉर्म पे आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST PWD तर तुम्हाला यासाठी ऍप्लिकेबल करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्याने आकारलेली नाही आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवट तारीख 21 डिसेंबर 2019 या अगोदर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. आणि नोटिफिकेशन आणि ऍप्लिकेशन तुम्हाला मिळून जाईल emahajobs.com या वेबसाईटवर. इन डिटेलमध्ये या वेबसाईटवर मी माहिती देत असतो. तुम्ही या अगोदर झालेल्या भरतीचे सुद्धा नोटिफिकेशन त्यामध्ये बघून जर ऍप्लिकेबल असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. एकंदरच या भरतीबद्दल काय डाऊट असतील तर कमेंट करा. तसेच अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नक्की करा. धन्यवाद.